दामले काका रिटायर झाले। पूर्वी पगार कमी असल्याने व भावंडासाठीही पैसे खर्च करावे लागत असल्याने त्यांनी त्यांचं कुटुंब एका मुलावरच सीमित ठेवलं होतं। दामले काकांना 3 भाऊ व 1 बहीण होती। वडील नोकरीला नसल्याने त्यांना मेट्रिक पास झाल्याबरोबर नोकरीसाठी अर्ज करावे लागले होते। शिकण्याची इच्छा फार होती, पण घरच्या गरिबीमुळे त्यांना नोकरी करण्यावाचून पर्याय नव्हता। नोकरीच्या ठिकाणी जाऊन ते राहू लागले। जवळच असलेल्या कॉलेजात त्यांनी 8 शाखेत प्रवेश मिळवला। सकाळी कॉलेज व 10:30 नंतर नोकरी। घरी आल्यावर समवयस्कांशी मैदानी खेळ, गप्पा असा त्यांचा वेळ जायचा। शनिवार रविवारी ते गावी आईला भेटायला जायचे। त्यांना घरी सर्व दादा म्हणायचे। दादा येत आहेत तसे दिसल्याबरोबर सगळी भावंड पुस्तकं डोळ्यासमोर घेऊन बसायची। दादांचं हातपाय धुवून झालं की ते प्रत्येक भावंडाच्या अभ्यासाची चौकशी करत। सगळी मुलं त्यांना घाबरायची। नोकरीला लागल्यापासून दादांनी घरात सुधारणा करायला सुरुवात केली। माझघर मोठं केलं। घरात जास्त भांडी नव्हती। तांब्या पितळेचे हंडे, कळशा, डझनावर ताटं, तांबे, ग्लास, मांडली घेतली। माझघराचं रूप पालटलं। स्वतःसाठी एक खोली बनवली। मोठ्या भावालाही नोकरी लागली होती, पण तो सगळी कमाई आपल्या कुटुंबावरच खर्च करे। घरी काय द्यायचे झाले की तो व त्याची पत्नी दोघही नन्नाचा पाडा लावत। सगळ्या भावंडाची शिक्षण करेपर्यंत दादांचं लग्नाचं वय सरून जात होतं, पण मोठ्या भावाला त्याची मुळीच पर्वा नव्हती। त्याचं फक्त तो, त्याची पत्नी व मुलं एवढंच विश्व होतं। पुढे दादांचंही लग्न झालं। ते मग पत्नीसोबत नोकरीच्या गावी राहावयास गेले। तरी घरचे खर्च एकामागून एक त्यांच्या पाठीवर होतेच। प्रत्येक भावंडाच्या लग्नाचा खर्च, काही सण समारंभ असेल तर तो खर्च। साहजिकच दादांच्या पत्नीला वसूला काही शिल्लक ठेवता येत नव्हते। दादांना जरी वाटले नाही तरी त्याच्या पत्नीला वसूला वाटे की आपणच कशाला पोटाला चिमटे काढून हाऊसमोज मारून संसार करायचा। मोठ्या धीरांनी जावेनेही गावच्या घरी लक्ष घालावे। त्यांचीही आईवडिलांप्रती काहीतरी जबाबदारी आहे व त्यांनी ती पार पाडली पाहिजे। यावरून दादात व वसूत फार खटके उडत। वसूलाही वाटायचं की सणासुदीला नव्या साडीची घडी मोडावी, त्यावर मॅचिंग दागिने घालावे, वेणीत गजरा माळावा, छान छान चपला घ्याव्या, झोपायला पलंग, मौशार गादी घ्यावी, पण तिला ते शक्य नव्हतं। धीरांची लग्न, त्यानंतर ते नोकरीला लागेपर्यंत, त्यांचे संसार उभारून देईपर्यंत वसूचा संसार मागेच राहिला। वसूला देण्या घेण्याची आवड होती, पण तारुण्य सुलभ अवखळपणा तिच्यातही होता। तिलाही वाटे कधीतरी 4 दिवस फिरायला जावं, समुद्राकाठी जावं, मौशार वाळूत फिरावं, कधीतरी स्वयंपाकाला सुट्टी देऊन बाहेर जेवायला जावं, पण कर्जाचे हप्ते फेडल्यानंतर उरलेल्या पैशात तिची ही स्वप्न केवळ स्वप्नच राहत होती। हळूहळू मग तिनेही आहे ती परिस्थिती स्वीकारली। मुलाच्या वेदच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं। धीर छान नोकरीला लागले। प्रत्येकाला मुलं झाली। प्रत्येकाने आपलं घर घेतलं। दादाही आता सेवानिवृत्त झाले। वेद प्रोफेसर झाला। सगळं आता कुठे हळूहळू मार्गी लागत होतं। अचानक वसूची तब्येत ढासळू लागली। तिचं वजन दिवसेंदिवस कमी होऊ लागलं। वारंवार सर्दी ताप येऊ लागला। हिरड्यातून नाकातून रक्त येऊ लागलं। रात्री झोपेत अंगाला घाम येऊ लागला। वसूलाही ही लक्षणं काही ठीक दिसेनात। कधी नव्हे ते वसू डॉक्टरांकडे गेली। सगळ्या टेस्ट करण्यात आल्या। वसूला रक्ताचा कर्करोग झाला होता। दादांच्या पायाखालची जमीनच सरकली। इतके दिवस त्यांनी त्याच्या वसूला गृहीतच धरलं होतं। सर्दी पडजही जिच्या वाऱ्याला येत नसे त्या वसूला एवढा दुर्धर रोग होणं कसं शक्य होतं, पण नियतीनं तिचं गणित मांडलं होतं। दादांकडे शिल्लकही कमीच होती। कधी नव्हे तो त्यांनी भावांपुढे हात पसरला, पण ज्या भावासाठी त्यांनी फार उशिरा लग्न केलं, त्यांचं शिक्षण, लग्न यासाठी कर्ज काढून आयुष्यभर त्या कर्जाचे हप्ते भरत राहिले, त्या भावांनी हात वर केले। छे छे, आमच्याकडे कुठून आले पैसे, असं म्हणत दादांना दरवाजाची वाट दाखवली। वसूला दादा केमोथेरपीसाठी घेऊन जायचे। टाटा हॉस्पिटलमधल्या डॉक्टर निशांतने वसूला ओळखलं। वसूचा मुलगा वेद हा 3रीत असताना त्याच्या जोडीला निशांत नावाचा मुलगा होता। निशांतची आईही कर्करोगाने देवाघरी गेली होती। वेदने जेव्हा वसूला निशांतबद्दल सांगितले तेव्हा वसू वेदसोबत निशांतलाही डबा पाठवायची। परीक्षेच्या वेळी वेदसोबत निशांतचाही अभ्यास घ्यायची। पुढे निशांत 8वीत असताना त्याच्या वडिलांची बदली झाली। तेव्हा निशांत वसूच्या पदरात डोकं खुपसून हमसून हमसून रडला होता। निशांतचे वडील त्याला बाहेरगावी घेऊन गेले, तोच डॉक्टर निशांत।
वसूला त्या अवस्थेत पाहताच डॉक्टर निशांतने वॉशरूममध्ये जाऊन भरपूर रडून घेतलं. निशांतने दादांना वेदला धीर दिला व वसू आईची सारी जबाबदारी तो घेणार असं सांगितलं. जवळजवळ वर्षभर कर्करोगाशी झुंज देऊन वसू नवीन आयुष्यात परत आली. हे सारं निशांतमुळे शक्य झालं. दादांना पटलं की आपण केलेलं वाया जात नाही, कोणत्या ना कोणत्या रूपात देव आपल्या पाठीशी उभा राहतोच. पण त्यांच्या भावांनी कठीण प्रसंगी त्याच्याकडे पाठ फिरवल्यामुळे ते हेही शिकले की यापुढे कोणालाही मदत करताना हातचं राखूनच मदत करायची, आपल्याला झेपेल तेवढीच करायची. डॉक्टर निशांतच्या लग्नात दामले काका काकूंना व वेदला स्पेशल आमंत्रण होतं. रक्ताच्या नात्यापेक्षा हे मायेचे नातेसंबंध अधिक दणकट होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.